नागपूर अपघात प्रकरणातील आरोपी अर्जुन हावरेच्या वडिलांचा काँग्रेसशी संबंध। एबीपी माझाच्या हाती अपघातग्रस्त प्रकरणातली मोठी माहिती। हावरे गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या दैनंदिन राजकारणात सक्रिय नाही आहेत। नागपूर अपघात प्रकरणी सुषमा अंधारे सीताबर्डी पोलीस ठाण्यात। अपघाताची गाडी रिपेरिंगसाठी गॅरेजला का पाठवली? चार्जशीटमध्ये गाडीचा नंबर का नव्हता? अंधारेंचे पोलिसांना सवाल। भाजपच्या लोकांना मदत करण्यासाठी स्थानिक नेते पुढे येत आहेत। सुषमा अंधारेंचा काँग्रेस आमदार विकास ठाकरेंवर निशाणा। पुरावे होते तरी विकास ठाकरे 36 तास का गप्प बसले? नागपूर अपघात प्रकरणावर अंधारेंचा सवाल। पोलिसांच्या पुढच्या तपासात संकेत बावनकुळे दोषी आढळला तर त्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। राजकारण नको, विकास ठाकरेंची प्रतिक्रिया। मागच्या 40 वर्षांपासून आम्ही भाजपविरोधात लढतोय, त्यामुळे आम्हाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही। अंधारेंच्या टीकेला विकास ठाकरे यांचं प्रत्युत्तर। राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर। अमेरिका दौऱ्यात राहुल गांधींची भारतवेष्टी खासदार इल्हान उमरशी भेट। भाजपकडून राहुल गांधींवर टीका असते। राहुल गांधी यांची वक्तव्य फुटीरतावादी विचारसरणी दर्शवतात। देशविरोधी वक्तव्य आणि देश तोडणाऱ्यांसह उभं राहणं ही राहुल गांधी यांची सवय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राहुल गांधींवर हल्ला बोल। नागपूर अपघात प्रकरणामध्ये संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप। संकेत बावनकुळेसह आरोपींनी लाहोरी हॉटेलमध्ये बीफ कटलेट खाल्ल्याचा दावा। गाडीमध्ये सापडलेल्या बिलामध्ये बीफ कटलेटचा उल्लेख। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी पुन्हा लांबणीवर। उद्या नवीन सुनावणीची तारीख मिळण्याची शक्यता। भावना गवळी रिसोडमधून विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक। पक्षानं आदेश दिल्यास निवडणूक लढणार, भावना गवळींची एबीपी माझाला माहिती। अंधेरी पूर्वच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच। शिवसेनेतून एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माच्या पत्नीकडून उमेदवारीची मागणी, तर भाजपचे मुरजी पटेलही इथून लढण्यास इच्छुक। अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या मुरजी पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। अंधेरी पूर्वची जागा शिवसेनेला सुटण्याची शक्यता असल्यानं ही भेट घेतली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।